नमस्कार, कामत गोखले फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। आज मी घेऊन आलेले हे दाल मखनी आणि तवा कुलचा रेसिपी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कप ब्लॅक उडीद डाळ घेतलेली आहे। तिथं स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं पूर्ण काळं पाणी जे असतं ते निघून गेलं पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये पाव कप राजमा घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी घालून हे आपण 5 ते 7 तास भिजत ठेवलेलं आहे। 6 तासानंतर ह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता मी एका प्रेशर कुकरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे। त्यामध्ये पुन्हा 3 कप पाणी घातलेलं आहे, 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे आणि 1/2 चमचा काश्मीरी चिली पावडर घातलेली आहे, म्हणजे कलर चांगला येईल त्याला। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरीचं तेल घातलेलं आहे। आता हे मी प्रेशर कुक करून घेणार आहे। आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये। शिट्टी त्याच्यात रिलीज होईपर्यंत आपण आता कुलच्यासाठीचा पीठ बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही मैदा हवा असेल तर मैदा घेऊ शकता। हे मी आता चाळून घेतलेलं आहे। 1 चमचा साखर घातले, चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा सोडा घातलेला आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 1/2 कप दही घातलेलं आहे। आता हे आधी कोरडं तसं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर लागेल तसं पाणी यूज करून याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे। इथे मी असा सॉफ्ट डो बनवलेला आहे। त्यानंतर हे कणिक आपल्याला झाकून ठेवायचे 30 मिनटं कमीत कमी, ते 1 तास रेस्ट करत ठेवलेले आहे। तोपर्यंत आपण दाल मखनी कशी करायची ते पाहूया। ही उडीद डाळ छान शिजलेली आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता। आता मी एका कढईमध्ये 3 चमचे तूप घातलेलं आहे। तूप छान तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट घातलेली आहे। ही मिनिटभर छान परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 कप टोमॅटो प्युरी घातलेली आहे। आता हे पुन्हा एकदा मिक्स करून परतून घेणार आहे। आता यातलं मॉइश्चर निघून गेलेलं आहे, त्यामध्ये आता मी 1 चमचा रेड चिली पावडर घातलेली आहे। त्यानंतर 1/2 चमचा काश्मीरी चिली पावडर ही रंगासाठी घातलेली आहे। आता हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे। हे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये आपण जिथं शिजवलेली उडीद डाळ होती आणि राजमा ती घातलेलं आहे। हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करता करता थोडंसं स्लाइटली मॅश करायचं आहे, म्हणजे त्यातला राजमा जो आहे तो मॅश झाला पाहिजे। त्यानंतर यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे 2 कप। 2 कप किंवा लागेल तशी आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल। हे आता थोडंसं शिजत ठेवल्यानंतर उकळी आले त्याला, त्यानंतर त्यामध्ये मी व्हाईट बटर घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तुम्ही सॉल्टेड बटरसुद्धा घालू शकता। यामध्ये बटर घालताना कंजूसी अजिबातच नाही करायची, कारण की यामध्ये इतर मसाले कुठले असत नाहीत। या बटर आणि घीमुळे जास्त छान टेस्ट येते। आता हे मी उकळत ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण कुलचा करायला घेऊया। आता ही कणिक पुन्हा एकदा मी हलकीच मळून घेतलेली आहे। त्यानंतर त्याचे आपल्याला जे हव्या त्या आकाराचे बॉल बनवून आता आपण कुलचा करायला घ्यायचा आहे। त्यासाठी मी थोडीशी कलोंजी लावलेली आहे, कोथिंबीर थोडीशी आणि हे जेंटली लाटून घ्यायचं आहे। लाटल्यानंतर वरची बाजू खाली करून खालच्या बाजूला पाण्याचा ब्रश लावायचा आहे आणि आता ही पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकायची आहे, म्हणजे ती तव्याला चिकटून राहील। त्यानंतर तवा थोडासा टर्न करून सगळ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता असा हा कुलचा रेडी आहे। त्यानंतर यावर तुम्ही बटर किंवा घीचा ब्रश करू शकता। आता मी जी मखनी उकळत ठेवली होती त्याला फायनल टच द्यायचा आहे। ही छान उकळलेली आहे 10 मिनटं, ही जेवढी जास्त शिजेल तेवढी छान लागते। आता इथे गॅस बंद केलेला आहे, त्यामध्ये आता मी क्रीम घातलेली आहे, कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर आता इथे 2 चमचे तूप गरम केलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी चिली पावडर आणि 1 चमचा कसुरी मेथी घातलेली, ही रंगासाठी आहे काश्मीरी चिली पावडर, आणि हा तडका त्याच्यावर पोर करायचा आहे। अशी दाल मखनी आपली रेडी आहे। दाल मखनी आणि कुलचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।